मुरुड येथे उपचारासाठी लातूरमध्ये आलेल्या युवकाला लुटून त्याचा खून केल्याचा भयंकर प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी उदगीर येथील जावेद शेख याच्यासह मध्य प्रदेशातील त्याचा साथीदार जावेद जाफर कुरेशी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मुरुड येथील भारत सुधीर महाजन हा उपचारासाठी गोरे हॉस्पिटलला आपल्या शिवाजी पुला शिवाजी चौकात उपचारासाठी आले होते. संध्याकाळी 7:30 वाजता ते परत बस स्टँडला आले. बस स्टँडहून नंतर ते त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि त्यानंतर त्यांचं म्हणजे कॉन्टॅक्ट झाला नाही. नातेवाईकाशी कॉन्टॅक्ट केला, नातेवाईकाने मोबाईल बंद असल्यामुळे कॉन्टॅक्ट झाला नाही. त्यानंतर 25 तारखेला त्यांची बहीण आहे दहावेकर म्हणून, त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार मिसिंगची तक्रार दिली आणि 27 तारखेला आपल्याला गोरक्षणच्या बॅकसाईडला जे पडीक जागा आहे त्या ठिकाणी कुजलेल्या स्थितीमध्ये डेड बॉडी सापडली. त्यानंतर मिसिंगमध्ये दिलेले वर्णन आणि डेड बॉडीचं जे वर्णन साम्य दिसल्यानं मग ते नातेवाईकाला बोलून घेतलं. नातेवाईकाने ते त्यांचे बुटा स्पेसिफिक जो पायामध्ये बूट घातलेला होता त्या बुटावरून तो सुधीर महाजन असल्याचं आपलं भारत महाजन असल्याचंच त्यांनी ओळखलं. त्यानंतर मग आपण 302 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास चालू असताना मला गोपनीय माहिती मिळाली की अशा प्रकारचा गुन्हा उदगीरमध्ये एक मुलगा आहे जावेद म्हणून त्यांनी केलेला आहे. त्यामुळे मग त्यानंतर आम्ही स्वतः मी स्टाफ तिथं जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याला अधिक विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर तो विचारपूस करता करता त्यानं मला बोलत सहज म्हणला की साहेब आप जो सोच रहे है वैसा नहीं है. मग मला शंका आली की हा मी काय विचार करतोय तुला कसं कळालं.